मला तेच म्हणायचं. आणि शिवाय झोट्याचा प्रश्न जो केलाय, माझ्या माहितीप्रमाणे काही शासकीय झोटे आहेत, काही प्रायव्हेट झोटे आहेत. पण साधारण हिताचा आपण उभे तिथं जातो तेव्हा इकडे आतमध्ये गेले तेव्हा पण आलो होतो. अच्छा, म्हणजे 89 ला आलं, त्यानंतर 2005 ला सर्वात जास्त आलं, त्याच्यापेक्षा जास्त आलं. रिलीफ मिळायचं असेल, पुढल्या वर्षी किती पाऊस येईल सांगता येत नाही. आता ग्लोबल वॉर्मिंगचे दिवस आहेत, सांगू शकत नाही पुढल्या वर्षी तर पाऊस पूर येतो. त्याच्या मागची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. महाड ज्या ज्या नद्या आहेत, महाडला येणार नद्या, सावित्री, गांधारी आणि काळ, या त्या नद्यामध्ये असणारं जे पाणी आहे, म्हणजे महाबळेश्वरमध्ये पडणारा पाऊस, त्याचं येणारं पाणलोट क्षेत्र, या सगळ्या पावसाचं प्रमाण आणि त्यानुसार ते पाणी पुढे जाऊन कुठे अडतं, त्यामुळे ते पाणी पुन्हा मागे येऊन कशाप्रकारे अडतं हे पाहणं, त्याच्यामध्ये येणारा महत्त्वाचा मुद्दा की कोकण रेल्वेचा जो भराव आहे, जो पुलाच्या पुढचा भराव, हे पहिलं कारण आहे महाडमध्ये पाणी येण्याचं, जे 1994 नंतर महाडकरांना प्रकर्षाने जाणवतं, हे पहिलं कारण. आपल्याला सांगतो की ती जी नदी आहे, त्या नदीचं, नदीला येणारं जे भरती ओटी आहे, त्या भरती ओटीमुळे येणारं मागं पाणी ते, पण सर्वात महत्त्वाचं कारण, सगळी कारणं येऊन ठेवतात ती कोकण रेल्वेच्या पुलाशी. प्रथमच असं पाणी आलंय का, पाऊस पडलाय का? पाऊस हा जो आहे तो आपल्याकडे पडलाय, तो प्रथमच पडलेला आहे, पण त्याच्या अगोदर सुद्धा याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला होता. पण त्यावेळी पाण्याला अडवायला काही जागा नव्हती. आता 1994 नंतर हा जो कोकण रेल्वेचा पूल झाला, त्यामुळे पाणी जास्त अडायला लागलेलं पाहायला मिळतं. ह्याच्या मागे किती प्रमाणात पाऊस पडलेलाचं एखादं उदाहरण द्याल का? हां, ते साधारण 89 जवळ 700 मिली इतका पाऊस पडला महाबळेश्वरमध्ये, आणि त्यावेळी आपल्याकडे पाण्याची पातळी ही महाड शहरामध्ये 8.25 मीटर इतकी होती, आणि आता बघा महाबळेश्वरला पडलेला पाऊस 594 मिलीमीटर इतका आहे, आणि आता महाडमध्ये पाण्याची पातळी 11.25 मीटर इतकी आहे. म्हणजे पाणी एवढं का वाढलं याचं कारण आपल्याला सहज लक्षात येईल. 1965, 1994, 2005, 2021, 2021 ही आत्तापर्यंत जी पुराच्या महापुराची वर्ष, त्याची पातळी आणि त्याच्यावर आम्ही ठरवले. त्याच्यामध्ये संदीप गुगल माहिती होते मंडळी यांच्याकडून होती, कुलकर्णी आणि पुरंदरे या लोकांनी तिथे जाऊन त्या सगळ्या कॅशमिक एरियाचा अभ्यास करून, तिथे असलेल्या कुणाचा कुठेचा अभ्यास करून, त्याचा अवर एक कॅम्प तो घेणार आहे. ते घटक दुर्लक्षित करण्यासारखा नाही आहे, पण तेव्हा नदीचा आणि आपल्या सर्व महाडकरांची याच्याविषयी खूप काही डिस्कशन केलं, खूप माहिती गोळा केली. त्याच्यामध्ये त्या किनारेच माझं घरण तिथंच राहतो. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तो कोकण रेल्वेचा जो स्पॅन 800 मीटरचा पाहिजे होता, तो त्यांनी 200 मीटरच ठेवले, म्हणून 600 मीटर भरावा ते ठेवले. त्यामुळे पुराचं प्रमाण हा वाढत झालं. ह्यावर्षीचं पुराची परिस्थिती एवढी भयानक होती की नदीचे खालचे गोटे उडवून त्यांनी लोकांच्या अगदी शेतात गेले, एवढ्या तिथं लाटाने होत्या, ते असे भीत वाटत की बाबा आता आपण राहतोय की जातो. तर जर अशीच परिस्थिती राहिली असेल, आणि हे जी मागणी चालली की बाबा कोकण रेल्वेचं स्पॅन एक्सपांड करावा जेणेकरून पाण्याला विसरावायला वाट मिळेल, तर ते झालं तर आमचा जो थोडं काही संकट दूर होईल अशी मला अपेक्षा वाटते. तर तुम्ही असं हे मार्गी लावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. उभावता येऊन आपल्याकडं पूर्ण परिस्थिती निर्माण, तर या बाबतीत काय आर्थिक प्रश्न विचारायचे, विचारा जे प्रकाश कोर डॉक्टर कुदाला.